संलग्नपूर्वक वयाच्या 93 वर्षी महानिर्वाण झालं. अशा एका महान अशा तपस्वी जैन मुनींच आपण इथे आज गुणगान करणार आहोत. आताच प्रज्ञसागर महाराजांनी आपणाला शुभाशीर्वाद दिलेले आहेत. आजच राष्ट्रपती भवनामध्ये असाच एक छोटा समारंभ राष्ट्रपतींच्या मंगल सानिध्यात जन्मशताब्दीचा शुभारंभ होणार आहे. जन्मगावामधला हा सोहळा आणि दिल्लीमधला हा सोहळा अशा पद्धतीने एकाच वेळेला घडणाऱ्या अशा ह्या सोहळ्याचे वर्ष दोन वर्षे आपल्याला विविध तऱ्हेनं साजरे करायचे. विद्यानंदी महाराज शिक्षण त्यांचं संस्कार मूळत शेडवाचे सर्व आहेत. विशेषतः त्याला कारणीभूत मला असं वाटतंय की आचार्य शांतीसागर महाराजांची सुद्धा आचार्य पदावरून शताब्दी सुरू आहे. यासाठी सुद्धा अनेक मुनी शताब्दी झालेली आहे, अनेक कामं झालेली आहेत. पुरोहित कामं या दोन वर्षामध्ये होण्यासाठी राष्ट्रीय कमिट्या निर्माण झालेल्या आहेत, कामं सुरू आहेत. अशाच पद्धतीचं एक महत्वाचं काम आपल्या सर्वांसाठी फार मोठी जैन समाजाच्या या समाजाला लाभणार आहे, लाभलेली आहे. म्हणजे काल झालेला भव्य असा शुभारंभ 2550 भगवान महावीरांच्या मोक्ष कल्याणाचा कार्यक्रम, शांतीसागर महाराजांचा हा शताब्दीचा कार्यक्रम आणि विद्यानंद महाराजांचा जन्मशताब्दीचा कार्यक्रम हा अत्यंत सुंदर असे 3 वर्षाचा कालखंड या जैन बांधवांना नव्हे तर देशाला नव्हे तर मानवतेला अतिशय मार्गदर्शक, पूरक आणि योग्य वेळी ज्या विचाराची गरज या जगाला आहे त्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणारे भगवान महावीर जगाने जोडूया. परस्पर म्हणजे सर्व मानवाने एकमेकाला सहकार्य करावं अशा पद्धतीचं जे तत्वज्ञान भगवान महावीरांनी दिलेलं आहे त्याची आज जगाला सर्वात मोठी आवश्यकता आहे. सारा जग आता विस्फोटित झालेला आहे आणि अशा झालेल्या मानवाला आणि या वसुंधरेला वाचवायचं असेल तर ही 3 वर्षे अतिशय सक्रियतेनं आपल्या सर्व जैन बांधवांनी एकत्र यावं, सक्रियतेने या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विश्वाला वाचवण्यासाठी, वसुंधरेला वाचवण्यासाठी, किंबहुना मानव जात संपेल की काय अशा एका उंबरट्यावर जग आता चाललेला आहे.